आज नाताळ म्हणजेच ख्रिसमस सण. आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ख्रिस्ती बांधवांचा आनंद आणि उत्साहाचे प्रतीक ख्रिसमस अर्थात नाताळचा सण शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाज बांधवांनी एकमेकांना भेटवस्तू देत ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. तर शहरातील विविध चर्चमध्ये गर्दी देखील पाहावयास मिळाली आहे. आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विश्वशांतीचा संदेश देणारे येशू ख्रिस्तांचा जन्म शहरातील विविध चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवांनी उत्साहात साजरा केला. यावेळी भेटवस्तू आणि शुभेच्छा देखील देण्यात आल्या. ख्रिस्ती बांधव कुटुंबियांसह या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. आज येशूंच्या जन्मदिनानिमित्त विशेष प्रार्थना करण्यात आली आणि विविध उपक्रम राबवून आज नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ख्राईस्ट चर्च छावणी औरंगाबाद या चर्च हे मुख्य चर्च आहे आणि या चर्चला 148 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या चर्चमध्ये 148 वर्षापासून नाताळ हा सण साजरा केला जात आहे आणि या चर्चमध्ये गोरगरिबांना आणि जे गरजू आहेत त्यांना साडी दान केले जातं. त्यानंतर गरजू लोकांना मदत केली जाते आणि हा सण आम्ही मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करत असतो. आणि ख्रिस्त हा तारणारा आहे आणि तो आमच्या सर्वांचं तारण करणारा आहे आणि त्यामुळे आम्ही ख्रिस्ताचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने सर्व ख्रिस्ती बांधव साजरा करत असतो. तर आमच्या ख्रिस्त बांधवातर्फे सर्व समाजाला एवढं सांगायचं आहे की या ख्रिस्ती बांधवांचा जो संदेश आहे की प्रीती ही सर्वदा सर्वांमध्ये नांदावी आणि सर्वांनी सुखाने राहावे एवढीच आमची अपेक्षा आहे. मी ख्राईस्ट चर्च छावणी औरंगाबाद या चर्चमध्ये क्वायर ग्रुपची मेंबर आहे आणि ह्या चर्च 148 वर्षापासून इथं भक्ती चालू आहे. येशू ख्रिस्ताचे भक्ती आम्ही करतो या ठिकाणी आणि हा नाताळ सण म्हणजेच ख्रिसमस ज्याला म्हणतो हा सण येशू ख्रिस्ताच्या जन्मानिमित्त असतो. जसं येशू ख्रिस्ताने ह्या पृथ्वीवर जन्म घेतला आणि लोकांना तारण दिलं त्याचप्रमाणे हा सण जॉय ऑफ गिविंग सेलिब्रेट करतो. तर ह्या चर्चतर्फे आम्हीसुद्धा जॉय ऑफ गिविंग इतरांमध्ये सेलिब्रेट करतो. तर या जॉय ऑफ गिविंगमध्ये चर्च कमिटीतर्फे गरजू महिलांना साड्या वितरण होतं, काही घरांमध्ये फराळ वगैरेसुद्धा वितरण केलं जातं आणि अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी या चर्चद्वारे आम्ही ठेवायचा प्रयत्न करत असतो. छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती. एकमेकांना शुभेच्छा देत ख्रिसमस सण साजरा करण्यात आला. तर छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध चर्चमध्ये आज विविध उपक्रम राबवून नाताळ सण साजरा करण्यात आलाय. सेंट फ्रान्सिस दि सेस कथीड्रल याच्या वतीनं मी तुम्हा सर्वांना नाताळाच्या शुभेच्छा देतो. आज 25 डिसेंबर ख्रिसमस म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस जगभर मोठ्या आनंदाने आणि उत्साहानं साजरा केला जातो. येशूचा जन्म झाला मानवजातीच्या उद्धारासाठी आणि एक महान संदेश घेऊन प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. तो संदेश होता शांतीचा, प्रेमाचा, क्षमेचा आणि सेवेचा. हा संदेश घेऊन प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आला आणि त्याद्वारे त्याने जगाला एक महान संदेश दिला की आपण प्रेमाने राहावं, प्रेमाने एकमेकाची मनं जिंकावीत, एकमेकाची सेवा करावीत आणि शांतीने आणि सलोख्याने एकमेकात आपलं जीवन व्यतीत करावं. हा प्रभू येशू ख्रिस्त लोकांना पापाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आणि त्यांना स्वर्गाचं राज्य दाखविण्यासाठी स्वतः क्रूसावर आपला स्वतःचा प्राण अर्पण करतो. ते भक्तीसाठी चर्चमध्ये जमा झालेत, नाताळ गीतामध्ये सहभागी झालेत,